तुपकर यांच्या जिल्हा कृषी कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरू. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने रविकांत तुपकर आक्रमक. जोपर्यंत खात्यात पैसे जमा होत नाही तोपर्यंत मुक्काम राहणार. शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले असून शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे मिळवण्यासाठी तुपकर यांनी आजपासून कृषी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात मुक्काम आंदोलन सुरू केले. तुपकर यांनी सोबतच गादी चादर सत्रांची सोबत आणली असून जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही तोपर्यंत मुक्काम आंदोलन करणार असल्याची भूमिका रविकांत तुपकर यांनी 15 सप्टेंबर पर्यंत पैसे टाकू असं आम्हाला सांगण्यात आलं होतं. 15 सप्टेंबरची तारीख होऊन गेली अजूनपर्यंत पैसे आम्हाला शेतकऱ्यांना मिळाले नाही म्हणून मी इथं मुक्कामाला बसलेलो आहे. जोपर्यंत आम्हाला पैसे मिळणार नाही शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळणार नाही कंपनीवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मी इथंच मुक्काम करणार आहे. भले मला फासावर लटकवा मला गोळ्या घाला मला कुठं काय करायचं त्याला मारून टाका पण शेतकऱ्यांना रुपयाने रुपये वसूल केल्याशिवाय थांबणार नाही. जिल्हा कृषी अधीक्षक हे कंपनीची भाषा बोलतात यांचा आणि कंपनीचा साठा लोट आहे. अजितदादा आणि प्रशासना म्हणजे सरकारचे पीक विमा कंपनी ऐकत नाही असं म्हणायचं नाही. अजितदादांच्या बैठकीमध्ये त्या दिवशी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब नव्हते त्यामुळे या संदर्भातला ठोस निर्णय तिथे झाला नाही. पण कृषी सचिवांनी आम्हाला 15 सप्टेंबरची तारीख दिली होती ती पाळली गेली नाही त्यामुळे इथं मुक्कामाला बसलेलं आहे. तारखावर तारखा देऊन हे शेतकऱ्यांना फसवत आहे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट.